नमस्कार, मी सुवर्णा जोशी, बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आज संध्याकाळी 5 वाजता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटणार आहेत. यावेळी महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात महत्त्वाची चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. उदय सामंत उच्च तंत्र शिक्षण मंत्री राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटणार आहेत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून अधिक माहिती आपण घेणार आहोत. उदय, काय अपडेट? सुवर्णा, थोड्याच वेळानंतर म्हणजे साधारण 5 वाजता संध्याकाळी राजभवनवरती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे भेट घेणार आहेत. यावेळी बैठकीमध्ये राज्यातील महाविद्यालय सुरू करावीत यासंदर्भातली महत्वाची चर्चा होणार आहे. गेली जवळपास 9 महिने राज्यातली महाविद्यालय जी आहे ती बंद आहेत कोविडचा प्रादुर्भाव असल्यामुळे. मात्र आता राज्य सरकारने जर 5वी ते 8वी पर्यंतची जी शाळा जी आहे विद्यार्थ्यांसाठी ती खुली केलेली आहे. मात्र ही खुली करत असताना कोविडचा संसर्ग लक्षात घेऊन कमीत कमी पटसंख्या ठेवून ती सुरू करण्याचे निर्देश जे आहेत राज्य सरकारने दिलेले आहेत. त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्यांना कोविडची बाधा होऊ नये त्यासाठी जे नियमावली दिली त्याचा काटोकाठ पालन करणं हे देखील महत्वाचं आहे. तसेच काहीसे नियम जे आहेत महाविद्यालयामध्ये देखील विद्यार्थ्यांना लावता येऊ शकेल, कारण आता अकॅडमिक इयर जे आहे शैक्षणिक वर्ष हे जवळपास आता संपुष्टात आलेले आहेत. आता फक्त परीक्षांचे दिवस जे आहेत ते उरलेले आहेत. फेब्रुवारी महिना सुरू होतो आहे, मार्च महिना सुरू होतो आहे, त्यामुळे फक्त आता परीक्षांचे दिवस जवळ आलेले आहेत. यावेळेला विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये या दृष्टिकोनातून काय उपाययोजना उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग करते हे आता पाहावं लागणार आहे. थोड्याच वेळानंतर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे राज्यपालांची भेट घेतील आणि ही भेट झाल्यानंतर या बैठकीत नेमका काय निर्णय होतो याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. निर्णय काय होतो आहे त्याबद्दल अधिक माहिती जी स्वतः उदय सामंत हे भेटीनंतर राजभवनच्या बाहेर येऊन देण्याची शक्यता आहे प्रसार माध्यमांना. नक्की उदय, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. अंबड इथल्या सकल मराठा समाजाच्या वतीनं साष्ट पिंपळगाव इथल्या राज्यव्यापी ठिय्या आंदोलन आणि साखळी उपोषणाला पाठिंबा देण्याकरता शेकडो दुचाकी आणि चारचाकी वाहनांची भव्य रॅली काढण्यात आली. अंबडचे तहसीलदार विद्याचरण कळवकर यांना निवेदन देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून या रॅलीला सुरुवात झाली. अंबड शहागड मार्गे साष्ट पिंपळगाव अशी 40 किलोमीटरची ही भव्य रॅली काढण्यात आली. पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये एका 14 वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडलेला आहे. गेल्या 2 दिवसांपासून हा मुलगा बेपत्ता होता. कोथरूड पोलीस स्थानकामध्ये या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. विश्वजीत वंजारी असं या 14 वर्षाच्या मुलाचं नाव आहे. खून झालेल्या मुलाचं नाव विश्वजीत वंजारी असं आहे. मृतदेह सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर कोथरूड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतलाय. शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयामध्ये हलवला आहे. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत कोंडे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. चंद्रकांत, 2 दिवसांपूर्वी बेपत्ता होता हा मुलगा आणि आता त्याचा मृतदेह सापडलाय. पोलिसांनी काय प्रथमदर्शनी असं सांगितलंय की खून झालाय त्याचा? हो, मुलाच्या मृतदेहावर ज्या खुणा आढळून आल्यात त्यावरनं ते स्पष्ट दिसतंय की त्याला मारून टाकण्यात आलेलं आहे. ते डोक्यावरती खोचा म्हणजे दगडाने ठेचल्याच्या खुणा आहेत, त्याच्यावरती इतरत्र खुणा आहेत आणि ती डेड बॉडी जी आहे मुलाची इकडे लांब त्याच्या घरापासून केळेवाडी तिकडं या केळेवाडीचा मूळचा मुलगा आहे तो आणि त्याचा मित्र आणि बॉडी इकडे थेट मोरे विद्यालय पौड रोड परिसरात आणून टाकल्याचं दिसतंय. आणि आज दुपारी त्याची बॉडी सापडली. पोलीस शोधतच होते त्याची बॉडी बॉडी म्हणण्यापेक्षा ते बेपत्ता ही तक्रार दाखल होती सुरुवातीला. पण अखेर त्या मुलाची थेट मृतदेह हाती आल्यामुळं खूप धक्कादायक ही घटना म्हणावी लागेल. कारण याच्यातनं संशय असा व्यक्त होतोय पालकांकडनं की ही 2 मुलं खेळत होती आणि ह्या मुलाच्या संगतीनं राहून आपला मुलगा बिघडू नये म्हणून त्याच्या पालकांनीच या मुलाला मारून टाकल्याचा आरोप केला जातोय या मयत मुलाच्या पालकांकडून. अर्थात पोलिसांनी शेवटचं या मुलासोबत पाहिलं या मुलाला खेळताना, त्याला आता चौकशीसाठी घेतलेलं आहे, त्याकडे चौकशी सुरू आहे, ताब्यात घेतलं असं म्हणता येणार नाही पोलिसांचं म्हणणं आहे. पण नेमकं काय प्रकार घडलाय कारण कालपर्यंत मुलगा आहे म्हणजे या मुलासोबत जो मुलगा होता त्याच्याकडून आता माहिती घेतली जाते की नेमके हे खेळत कुठे होते, काय नेमका सगळा प्रकार घडला. चंद्रकांत, पण फार धक्कादायक ही घटना आहे. तुर्तास धन्यवाद आपण ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल. 2 दिवसापासून हा मुलगा बेपत्ता होता, त्याचा शोध सुरू होता आणि अखेर खूप लांब पौड या परिसराच्या आसपास त्याचा मृतदेह सापडलेला आहे. अगदी 14 वर्षाचा हा मुलगा आहे.
छत्रपती घराण्यामध्ये कोल्हापूर सातारा असा कोणताच वाद नाही, खासदार संभाजी राजे यांनी हे स्पष्ट केलं. मराठा आरक्षणाबाबत उदयनराजेंच्या भूमिकेचं संभाजीराजे छत्रपती यांनी स्वागतच केलेलं आहे, त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता दोन्ही राजे एकत्र येताना पाहायला मिळत आहेत. दिल्लीत शेतकरी आंदोलनात त्रास होईल अशी भूमिका सरकारनं घेऊ नये असंही यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलंय. मी आज शासनाच्या सेवेत काम करू शकलो ते फक्त धनंजय मुंडे यांच्यामुळेच असं मोठं वक्तव्य केलंय ज्येष्ठ नेत्ररोगतज्ञ तात्याराव लहाने यांनी. मागच्या सरकारच्या काळात मला खूप त्रास झाला असंही ते म्हणालेत. मला जरी पद्मश्री मिळाला तरी मला खूप मोठा त्रास सहन करावा लागला असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. दरम्यान विधानसभा आणि विधान परिषदेत मुंडे साहेबांनी माझी बाजू मांडली असंही तात्याराव लहाने म्हणाले. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील हरिनाम सप्ताहाच्या भाषणाच्या वेळी तात्याराव लहाने यांनी हे विधान केलंय. या कार्यक्रमाला धनंजय मुंडे यांचीही उपस्थिती होती, त्यामुळे तात्याराव लहाने यांच्या या मोठ्या विधानामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. की मी या तात्याराव लहाने म्हणून शासनामध्ये काम करू शकतो ते फक्त मुंडे साहेबांच्याकडे. मागच्या शासनामध्ये मला खूप त्रास झाला आणि त्यावेळेस विधान परिषद विधानसभा या सगळीकडे स्वतः मुंडे साहेबांनी माझी बाजू मांडली आणि मला या नोकरीमधून मला पद्मश्री मिळालं तरी खूप त्रास झाला. पण समाजाचा मनुष्य नातेवाईक काय करू शकतो हे त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे. आणि आता वाढीव वीज बिलासंदर्भात आणि त्या अनुषंगाने घडणाऱ्या घडामोडींसंदर्भातल्या बातम्या बघूया. महाविकास आघाडी सरकारने वीज बिलाबाबत घेतलेल्या निर्णयानंतर त्यांच्यावर अनेक स्तरातून टीका होऊ लागली आहे. ग्राहक आणि शेतकऱ्यांना वीज माफी देण्यासंदर्भात राज्य सरकारने तातडीनं ऊर्जा खात्याला 10,000 कोटी रुपये द्यावेत, त्यांना दिलासा द्यावा, अन्यथा जमत नसेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपचे नेते आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. शेतकऱ्याकरता कर्ज नाही काढणार, कुणाकरता काढणार कर्ज? तुम्ही कर्ज काढा ना, काय फरक पडतो कर्ज काढायला? तुम्हाला कोणी थांबवलंय कर्ज काढायला? या शेतकऱ्याला वाचवणं महत्वाचं आहे. गरीब माणसाचे 78 लाख लोकांचे वीज कनेक्शन कट करणार आहे. अव्वाच्या 1.25 बिल दिले आहेत, बिल दुरुस्ती करणार नाही. मोगलशाही सारखे नोटीस काढणार, लोक आत्महत्या करता नोटीस देत आहे. मला 3 लोकांनी त्या ठिकाणी धमक्या दिल्या आहेत आणि त्यामुळे या सरकारने नाकर्तेपणा सोडावं, नाही जमत तर राजीनामा द्यावा. माजी ऊर्जामंत्री आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी वीज बिलाच्या प्रश्नाला बगल दिली आहे. सोलापुरामध्ये पत्रकारांनी वीज बिलाबाबत त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर देण्याचं टाळलं. वीज बिलाबाबत ग्राहकांना नोटिसा पाठवल्या जात आहेत याबाबत मला माहीत नसल्याचं शिंदेंनी म्हटलंय. देशाची परिस्थिती आहे, जातीवाद आणि धार्मिक वादावरच देश चाललेला आहे सध्या. तिथं ते सर्वधर्म हे लोक विसरून गेलेलं आहे आणि गरिबांचं राजकारण होतच नाही या देशात. महाविकास आघाडी सरकारकडून ग्राहकांना नोटिसा पाठवल्या जातात अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली, काय सांगाला? कुठल्या ग्राहकांना? वीज ग्राहकांना मला माहिती नाही. कोरोना काळात मीटर रिडिंग घेण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांना ग्राहकांच्या घरी जाण्यास मनाई करण्यात आली होती, त्यामुळे जवळपास 9 महिन्याचं मीटर रिडिंग हे अंदाजे दिलं गेल्यानं वीज ग्राहकांना भरमसाठ बिल आलंय. याबद्दलच मावळच्या स्थानिकांशी अधिक संवाद साधला आमचे प्रतिनिधी अनिस शेख यांनी. समोर वीज बिलाचं नवीन संकट उभं राहिलेलं आहे, काय सांगाल तुम्ही? तुमच्या समोर आता हे वीज बिलाचं नवीन संकट आहे. महावितरणकडून सक्ती करण्यात आलेली आहे, वीज बिल जर भरलं नाही तर तुमचं वीज कनेक्शन जे आहे ते कट करण्यात येईल, काय सांगाल?
आजच्या या लॉकडाऊनच्या काळामध्ये पूर्णपणे इंडस्ट्री एरिया ही पूर्ण बंद होती, लोकांना रोजगार नव्हता. आता कुठंतरी थोडेफार इंडस्ट्री चालू झाली आहे, काही लोकांना रोजगार मिळाला, त्यात त्यात रेल्वे बंद आहे आणि त्यामुळे 10-15 हजार रुपये पगार ज्यांना मिळतो अशा लोकांना 25-30 हजार रुपयाचं लाईट बिल आलेलं आहे. कारण की ह्यांच्या चुकीच्या पद्धतीने ह्यांनी पूर्ण लॉकडाऊनमध्ये कुठल्या प्रकारे रीडिंग न नेता वाढीव वीज दिलं, त्यावरती व्याज आकारलेलं आहे आणि त्या व्याज आकारल्यामुळं भरमसाठ बिल झाले. आता लोकांना खायचं काय आणि वीज बिल भरायचं काय, ह्याच्यामुळे खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. येणाऱ्या काळात म्हणजे येणाऱ्या काही दिवसातच महावितरणकडून मोठी कारवाई करण्यात येणार आहे. कशाप्रकारे तुम्ही या सर्व कारवाईकडे बघता आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी तुम्ही अनेक वेळा आंदोलन मोर्चे केलेत, आता विजेची समस्या आहे त्यावर काय सांगाल? कोरोनाच्या काळामध्ये गेल्या 8-9 महिन्यामध्ये रीडिंग घेतलं गेलेलं नाही आहे आणि रीडिंग न घेतल्यामुळे चुकीच्या रीडिंगमुळे प्रचंड प्रमाणात असं प्रत्येक ग्राहकाला बिल आलेलं आहे. आणि याच कोरोनाच्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जामंत्र्यांनी महाराष्ट्र शासनाने अशी घोषणा केली होती की कोरोनाच्या काळामध्ये संपूर्ण वीज बिल माफ केलं जाणार आहे. आणि आत्ताशी कुठंतरी सर्वसामान्य लोक त्यांचं जनजीवन सुरळीत म्हणजे रुळावर आणत असताना अचानक महावितरणने त्यांना शॉक दिलेला आहे की तुम्ही बिल भरा अन्यथा तुमचं बिल विद्युत बिल कनेक्शन कट केलं जाणार. नोटिसा या ठिकाणी काढण्याचं काम महाराष्ट्र शासनाच्या विद्युत महामंडळाने सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी प्रत्येक ग्राहक हा भयभीत झालेला आहे की आता आमची लाईट कट होणार आहे. आपण काय सांगाल सर्वसामान्य नागरिक आणि हातावरचं पोट असणारे लघु उद्योजक यांना, कशाप्रकारे या बिलासंदर्भात समस्या आलेल्या आहेत? या बिलासंदर्भात आता वर्षभर झालं, वीज बिल भरसमाट ह्या लोकांनी सगळ्यांना पाठवलेलेच आहेत. दुसरी गोष्ट, इंडस्ट्री बंद असल्यामुळे, लोकल गाड्या बंद असल्यामुळे बऱ्याचशा लोकांचा रोजगार गेलेला आहे. रोजगार गेल्यामुळे ह्यांना आज घर चालवणं मुश्किल झालेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आता वीज वितरणचं असं चालू आहे की आम्ही जर तुम्ही वीज बिल नाही भरलं तर आम्ही तुमचं वीज कनेक्शन कट करणार आहे. आता लोकांना 10-15 हजार जो पगार होता, आता इंडस्ट्रीमध्ये काम नसल्यामुळे त्यांना अर्धा पगारावर आणलेलं आहे मालकांनी. आणि या अर्धा पगारामध्ये ह्यांनी घर चालवायचं की वीज बिल भरायचं? पुढे जनेश राजचं न्यूज 18 लोकमतसाठी अनिषेक मावळ. मुंबईमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांची मुलगी पूर्वशी हिचा आज साखरपुडा थाटामाटामध्ये पार पडला. या साखरपुड्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. मल्हार राजेश नार्वेकर यांच्याशी पूर्वशी राऊत यांचा साखरपुडा पार पडलाय. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. त्यांच्यासह इतर अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. मुंबईमध्ये आज दुर्मिळ विंटेज कारची रॅली आयोजित करण्यात आली होती. मुंबईच्या रस्त्यांवरून मोठ्या संख्येने विंटेज कार धावताना दिसल्या. या विंटेज कार रॅलीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही या ठिकाणी भेट दिली. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेही उपस्थित होत्या. तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेही या विंटेज कार रॅलीला उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वतः या कार रॅलीचा आनंद घेतला. तर तब्बल 100 विंटेज कार आणि क्लासिक मोटरसायकल या रॅलीमध्ये सहभागी होत्या, त्यामुळे मुंबईकरांकरता ही मोठी पर्वणीच ठरली. दिल्लीत प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात भाष्य केलं. आपल्या राष्ट्रध्वजाचा अपमान पाहून संपूर्ण देश खूप दुःखी झाला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलून दाखवलं. 26 जनवरी को तिरंगा का अपमान देख देश बहुत दुखी भी हुआ. हमें आने वाले समय को नई आशा और नवीनता से भरना है. हमने पिछले साल असाधारण संयम और साहस का परिचय दिया. इस साल भी हमें कड़ी मेहनत करके अपने संकल्पों को सिद्ध करना है. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात मध्ये लसीकरणावर देखील भाष्य केलं. भारतात सगळ्यात जलद गतीने लसीकरण होत आहे असं त्यांनी सांगितलं. आज भारत दुनिया का सबसे बड़ा कोविड वैक्सीन प्रोग्राम चला रहा है. आप जानते हैं और भी ज्यादा गर्व की बात क्या है, हम सबसे बड़े वैक्सीन प्रोग्राम के साथ ही दुनिया में सबसे तेज गति से अपने नागरिकों का वैक्सीनेशन भी कर रहे हैं. सिर्फ 15 दिन में भारत अपने
30 लाख से ज्यादा कोरोना वॉरियर का टीकाकरण कर चुका है। कोरोनाच्या महामारीने आपल्या सगळ्यांनाच स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवलाय। आता संपूर्ण देश या आपत्तीशी एकत्रित होऊन कोरोना विरोधात लढा देऊ शकेल। कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीची घोषणा केल्यानंतर आता आपल्या सगळ्यांचंच योगदान फार महत्त्वाचं बनलंय। या माध्यमातून या विषाणूला मात करण्यासाठी मात देण्यासाठी आपल्याला एक पाऊल पुढे टाकायचंय। या मोहिमेत नेटवर्क एटेनही आपल्या सोबत असणार आहे। जोपर्यंत सगळे सुरक्षित होत नाहीत तोपर्यंत कुणीही सुरक्षित नाही, याच उद्देशानं आपल्याला संजीवनी मोहिमेअंतर्गत हे निश्चित करायचं आहे की लसीकरण हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे। एक छोटासा ब्रेक आणि ब्रेकवर जाताना ही आठवण। बुलेटिनमध्ये परत एकदा स्वागत। यवतमाळमधून बातमी आहे। यवतमाळमधील टिपेश्वर अभयारण्यामध्ये नियम पायदळी तुडवणाऱ्यांना कडक कारवाई करण्यात आली आहे। समोरून येणाऱ्या वाघाचा रस्ता अडवणाऱ्यांना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। समोरून येणाऱ्या वाघाजवळ 50 मीटरपेक्षा कमी अंतरावर वाहन नेलं, रस्ता सोडून जिप्सी वाघाजवळ नेल्याचा व्हिडिओ समोर आलाय। यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। जिप्सीतील 3 जण आणि चालक गाईड याच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। सततचं भारनियमन आणि बिबट्याची दहशत यामुळे जुन्नरमध्ये नागरिक वैतागले आहेत। गणेशनगर हांडेमळा या रोडवर संध्याकाळी 7 वाजता एक भला मोठा बिबट्या वस्तीजवळ आढळला आणि सगळ्यांची तारांबळ उडाली। कांदा चाळीजवळ हा बिबट्या सावजाच्या शोधात दबा धरून बसला होता। गाडीच्या उजेडात मग हा बिबट घराकडे पळाला आणि सगळ्यांची तारांबळ उडाली। राज्यभरामध्ये आज विविध ठिकाणी पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। बारामती, इंदापूर तसंच अमरावतीत यावेळी कुठलाच बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याबाबतचं आवाहन करण्यात आलंय। बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते तर इंदापूरमध्ये राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि अमरावतीत महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला। या लसीकरण मोहिमेकरता जिल्ह्यात मोठ्या संख्येनं स्वयंसेवकांचं मनुष्यबळ उभं केलं गेलंय। महाराष्ट्रात कोरोनानंतरचा पहिला बाजार भरला तो आटपाडी तालुक्यातील खरसुंडीमध्ये आहे। खरसुंडीमध्ये सिद्धनाथ देवस्थानच्या पौषी यात्रेनिमित्त यंदा यात्रा भरलेली नाही आहे, पण जनावरांचा बाजार भरवायला प्रशासनानं परवानगी दिली आहे। कोरोनामुळे या जनावरांच्या खरेदी विक्रीतून होणारं जे अर्थचक्र होतं ते थांबलं होतं, ते पुन्हा एकदा सुरू होण्यास जनावरांचा हा बाजार महत्त्वाचा ठरणार आहे। या खिलार जनावरांच्या बाजारात 6 ते 7 कोटीच्या उलाढालीचा अंदाज आहे। या बाजारात कपिला जातीच्या खोंडाची चर्चा आहे। काळा कुट्ट असलेला कपिला जातीच्या खोंडाला 10 लाखाच्या आसपास मागणी आहे। महाराष्ट्रातली माझ्या माहितीप्रमाणे ही पहिली यात्रा आहे जनावराची, की ते शेतकऱ्यांच्या दृष्टीनं फार मोठी यात्रा भरलेली आहे। साधारणपणे माझ्या अंदाजानं यात्रा संपेपर्यंत 5 ते 6 कोटीची उलाढाल शेतकऱ्यांची जनावर खरेदी विक्रीची होईल। आणि सगळ्यात मोठं हे आहे की शेतकऱ्यांच्यामध्ये कोविडनंतर अतिशय मोठा उत्साह आला की पुन्हा आपण चांगल्या पद्धतीने शेती करू शकतो आणि जगू शकतो, हे त्यामधलं फार मोठं आहे। बेळगावमधील यल्लम्मा मंदिर उद्यापासून खुलं होत आहे, यामुळे यल्लम्मा देवीच्या भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे। 9 महिन्यांनंतर पहिल्यांदाच उद्या मंदिर खुलं होणार आहे। दक्षिण महाराष्ट्र गोवा या ठिकाणी यल्लम्मा देवीच्या भाविकांची मोठी संख्या आहे। बेळगावमधील इतरही अनेक मंदिरं खुली होणार आहेत, मात्र देवदेवतांच्या यात्रांवर बंदी कायम असणार आहे। मराठी गझल विश्वाला पोरकं करत ज्येष्ठ गझलकार इलाही जमादार यांनी अखेरचा श्वास घेतलाय। जखमा कशा सुगंधी झाल्या तर काळ झाला, केले तवार ज्याने तो मोगरा असावा, अशा शब्दात विरहाची चिरवेदना कागदावर उतरवून मराठी गझल चिरतरुण करणारे इलाही लौकिक अर्थानं आपल्यातून कायमचे निघून गेलेत, पण मराठी भाषेतील अजरामर गझलांच्या मुसाफिरीनं ते कायम आपल्या हृदयात जिवंत राहणार। सांगलीतल्या दुधगावात राहत्या घिरे इलाही जमादार यांचं वृद्धापकाळानं निधन झालं। साधे सोपे पण मनाचा ठाव घेणारे शब्द ही त्यांची खासियत, म्हणूनच त्यांच्या गझल प्रचंड लोकप्रिय झाल्या। आत्मीयाचा सौदा करूनी जर स्वतःच विकले असते, एक एक वीट सोन्याची घरं असे बांधले असते, अशा परखड शब्दात त्यांनी मानवी स्वभावातील कंगोऱ्यांचा आपल्या लेखणीतून अचूक वेध घेतलाय। म्हणूनच
अनाथ होईल जगी वेदना माझ्या नंतर हे इलाहींचे शब्द त्यांच्या पश्चातही तुमच्या आमच्या काळजाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाहीत. इलाही जमादार यांना न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या टीमकडून आदरांजली. या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. काही क्षणात वेगवान घडामोडींसह पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.